नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ मराठी या चॅनल मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण पाहतोय इयत्ता 10वीचा गणित भाग विषय प्रकरण पहिलं, दोन चलातील रेषीय समीकरणे, सराव संच 1.5 मधलं शेवटचं म्हणजे सहावं गणित। या अगोदरची पाच गणित आपण या आपल्या YouTube चॅनलवरती टाकलेली आहे, त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या खाली दिसतीलच। ओके, आणि अजूनही बरेचशे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत। या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचाव्यात असं जर वाटत असेल तर आपला चॅनल एकदम फ्री मध्ये सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब करायला कुठल्याही प्रकारचे पैसे जात नाही। ओके, आणि सबस्क्राइब केल्यानंतर सबस्क्राइब चिन्हाच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून इथून पुढच्या व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत फ्री मध्ये पोहोचतील। ओके, तर गणित सहावा आपल्याकडे आहे की विशालने आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणांचा उपयोग करून हे समीकरण सोडवायचे। ओके, मग ते सोडवत असताना आपल्याला दोन समीकरणे तयार करायचे अगोदर, आणि मग ती दोन समीकरणे सोडवायची आणि मग उत्तर आपलं आपोआप निघणार आहे। कसं बघा, विशालने आपला जो विशाल आहे, बघा विशालने किती 1900 किलोमीटरचा अंतर प्रवास केला, 1900 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे। आता हा जो प्रवास आहे त्याने दोन टप्प्यांमध्ये केलेला आहे, यातलं काही अंतर त्याने बसने पार केलेलं आहे, काही अंतर विमानाने पार केलेलं आहे। ओके, तर यामध्ये बसचा सरासरी वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे, एका तासाला बस 60 किलोमीटरच्या स्पीडने जाते, आणि विमानाचा सरासरी वेग 700 किलोमीटर प्रति तास आहे, एका तासाला आपलं विमान 700 किलोमीटर जाते। ओके, हा प्रवास त्याने 5 तासामध्ये पूर्ण केलेला आहे। तर विशालने बसने जो प्रवास केलेला आहे, बसने जे अंतर कापले ते किती आहे आपल्याला काढायचंय। प्रश्न मी अपूर्ण लिहिलाय जागा कमी आहे म्हणून। यासाठी आपल्याला हे जे सूत्र आहे, वेळ बरोबर अंतर भागिले वेग, हे माहिती असणं गरजेचं आहे। तर सर्वात आधी प्रश्न नीट समजून घेणं अपेक्षित आहे। ओके, तर विशालने दोन प्रकारे प्रवास केलाय, काही अंतर बसने कापले, काही अंतर विमानाने। मग आपण काय करू, समजा विशालने एक्स किलोमीटर किमी अंतर बस ने व वाय किलोमीटर अंतर वाय किमी अंतर विमानाने पार केले किंवा विमानाने कापले किंवा पार पूर्ण केले, विमानाने पूर्ण केले, यस आहे। दोघांचा मिळून त्याने किती प्रवास केलेला आहे, 1900 किलोमीटर। म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर 1900 किलोमीटर आपण लिहू शकतो, म्हणून एक्स अधिक वाय बरोबर 1900 किलोमीटर, कारण दोन्ही मिळून त्याने 1900 किलोमीटर प्रवास केलाय, हे झालं समीकरण नंबर 1। आता दुसरं समीकरण कुठून मिळवायचं, बघा बसचा सरासरी वेग 1 किलोमीटर आहे प्रति तास आहे, आणि विमानाचा सरासरी वेग 700 किलोमीटर तास आहे। तो आपण लिहू बसचा सरासरी वेग बरोबर 60 किलोमीटर प्रति तास। ओके, आणि विमानाचा जो वेग आहे, विमानाचा सरासरी वेग जो आहे तो आपल्याला लिहिला 700 किलोमीटर प्रति तास। ओके, प्रति तास। तर या दोघांचा मिळून जो प्रवास त्यांनी केलेला आहे विशालने, हा प्रवास 5 तासात पूर्ण केलाय, यावर आधारित आपल्याला समीकरण दुसरं तयार करायचंय। म्हणजे हा प्रवास त्याने 5 तासात केलाय, बसने 60 किलोमीटरच्या स्पीडने गेलाय, विमानाने 60 किलोमीटरच्या स्पीड 700च्या स्पीडने गेलाय, आणि हा जो प्रवास आहे त्याने 5 तासात पूर्ण केलाय। मग आपण काय करावं लागेल, बसने किती तास प्रवास केला आधी, विमानाने किती तास प्रवास केला बरोबर किती, 5 तास येणार आहे। मग आपल्याला वेळ काढावा लागणार आहे, बाबा बसने किती वेळ प्रवास केला आणि विमानाने किती वेळ प्रवास केला, या दोघांची बेरीज म्हणजे 5 तास आहे, बरोबर। मग आपण काय करू की बाबा बसला एक्स किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ। आता बसला किती वेळ लागणार आहे बाबा 5 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी, तर अंतर भागिले वेळ, अंतर बसचा अंतर किती एक्स आहे, एक्स अंतर पार करायचं, आणि वेग बसचा वेग किती 7, एक्स भागिले 60 तास लागतील। ओके, आणि तेच विमानाला
किती किलोमीटर अंतर पार करायचं विमानाला? वाय किलोमीटर. वाय किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी किंवा विमानाने पाच किलो वाय किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ किंवा घेतलेला वेळ. किती वेळ लागणार आहे विमानाला? वेळ म्हणजे अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग, अंतर किती वाय आणि वेग किती 700. ओके, एवढे तास त्याला बाबा लागते. आता जी दुसरी अट आहे, दुसऱ्या अटीनुसार एकूण अंतर हे पूर्ण करण्यासाठी किती तास लागतात? 5 तास लागतात. म्हणजे बसचा वेळ आणि विमानाचा वेळ दोघांच्या वेळांची बेरीज 5 तास. म्हणजे बसचा वेळ किती? एक्स भागिले 60 अधिक वाय भागिले 700 बरोबर 5 तास लागतात. हे एक समीकरण तयार. आता हे समीकरण जे आहे ते आपल्याला सामान्य रूपात आपण लिहू, तिरकस गुणाकार करून बघा. तर 700 गुणिले x आणि 60 गुणिले y 60y भागिले 742 आणि त्याच्यावरती 1 2 3 0 42 000 बरोबर 5. आता बरोबर 700x अधिक 60y आता 42 भागिले 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले गुणिले 5 गुणिले 42 000. ओके, म्हणून 700x अधिक 60y बरोबर 5 गुणिले 42 000. किती होतील बघा, 5 गुणिले 42 केलं हे 3 0 जसेच्या तसे, 5 दुने 10 चे 0 हाच्यालाय 5 4 20 20 आणि 21 समीकरण नंबर 2. आता हे 2 देण्याच्या अगोदर आपण काय करू, सर्वकडे 10 ने आपण भाग लावू. 0 जाईल 0 जाईल 0 जाईल. जर 10 ने भाग लावला तर आपल्याकडे हा 0 जाईल हा 0 जाईल आणि हा 1 0 जाईल. 10 ने भाग लावले होते म्हणजे काय होतील बाबा, आपल्याकडे 70x अधिक 6y बरोबर 2 1 0 0 0 म्हणजे 21 000. यानंतर परत 70 6 आणि 21 000 ला कितीने भाग जाऊ शकतो? 2 आहे. ओके, 70 च्या निम्मे 35x, 6 च्या निम्मे 2y आणि 6 च्या निम्मे 3y आणि 21 हजाराच्या निम्मे 10 500 समीकरण नंबर 2. ओके, समीकरण 2 आणि समीकरण 1 ही दोन समीकरणं सोडवायची आणि एक्स ची किंमत काढायची. आपल्याला काय करायचं, काय काढायचं सांगितलंय, फक्त बसने किती अंतर कापले आणि बसचं आपल्याला अंतर एक्स आहे, एक्स चीच किंमत काढायची. मग आपण काय करू, हा जो इथे वाय आहे आणि इथे 3y आहे बरोबर ना, समीकरण 1 आणि 2 सोडवायचं. इथं 3y आणि इथं वाय आहे, समान नाही आहे काहीच. मग आपण काय करू, इथं वायच्या जागेवरती 3y आहे, त्यासाठी समीकरण 1 ला 3 ने गुणलं तर इथे 3y येतील आणि 3y 3y कॅन्सल होते. मग इथे लिहू समीकरण 1 ला 3 ने गुणू. 1 ला जर 3 ने गुणलं तर काय होईल, 3 1 3x 3 गुणिले 1 3y आणि 19 त्रिकी झाले 57 म्हणजे 5700 समीकरण नंबर 3. मग आता आपण काय करू शकतो, 3y 3y कॅन्सल होईल केव्हा, जेव्हा समीकरण 2 आणि 3 ची वजाबाकी करू. मग समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. समीकरण 2 वजा समीकरण 3, 2 काय आहे 35x अधिक 3y बरोबर 10500 वजा समीकरण 3 काय आहे 3x अधिक 3y बरोबर 5700. ओके बघा, आता 35 मधून 3 गेले, वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलणार, इथं वजा वजा आणि वजा. 35 मधून 3 गेले 32x 3y 3y गेले आणि 10500 मधून 5700 गेले, 0 0 गेले, 15 तून 7 गेले 8, 4800. 32x बरोबर 4800 पण आपल्याला x ची किंमत काढायची, म्हणून आपण x ला इथंच ठेवू. 4800 जसे या तसे 32 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले 32 भागिले. आता दोघांना सुद्धा 16 ने भागिले जाईल, 16 दुने 32 16 3 48 म्हणजे वर किती उरले 3 0 0 म्हणजे 300 भागिले हे 2. मग 300 भागिले 2 किती आले आपल्याकडे, 300 च्या निम्मे 150 150 150 म्हणून x बरोबर 150 आपल्याकडे आलं. x बरोबर 150 म्हणजे बसने x कापलेले अंतर 150 आहे, म्हणजे बसने पूर्ण केलेला प्रवास जो आहे तो 150 किलोमीटरचा प्रवास आहे, किंवा विशालने
बस ने 150 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे दोन चरातील रेषीय समीकरणे या प्रकरणातली उदाहरणं आपण सोडवू शकतो दोन चरातील रेषीय समीकरणांचा वापर करून. ओके, तर गणित नक्कीच आवडलं असेल, समजलं असेल. समजला नसेल तर पुन्हा एकदा आपले व्हिडिओ रिवाइज करून पहा. आणि इथून पुढचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी काय करायचे तुम्हाला माहिती आहे तर आपला चॅनल सबस्क्राइब करायचा. ओके, थँक्यू.